कुमार डिंगले मुंबई आपल्या पुण्यामध्ये पु ल देशपांडे साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो, तर मग गोदावरीबाईनं गाणं म्हटलं, धरिला पंढरीचा चोर धरिला. गोदाबाई म्हणे माझ्यापेक्षाही बारीक आवाज आहे. म्हटलं तीन लेकराचा बाप आहे गोदा माता, गजाची आवाजाची क्वालिटी आहे बाबा. 52 वर्ष सुरू असून गेले, 52 लागलो यायला, आणि आवाज जसाचा तसा, काही टाका नाही याच्याचा. गेलो ना तुमचे आम्ही व्यसन मुक्तीवर गाणं बसवलं. नशा न करना मानली काही ना प्यारे भाई बहना, होगी बड़ी खराबी, होगी बड़ी खराबी को नशा न करना मानली काही ना प्यारे भाई बहना. बाजार में भूखे मरेंगे बच्चे, बीबी बीबी रहेगी इंतजार में, बिकेंगे गहना फिर क्या कहना, यहाँ पे मराठी शिवाय मत बोलना. बड़ी खराबी होती बड़ी, अरे लाल दिया मराठी साहित्य से. माझ्या आश्रमामध्ये पाटील साहेब व्यसन मुक्ती शिबिर ठेव, दर महिन्याच्या 21 तारखेला. माझा मुलगा डॉक्टर आहे, आपण कीर्तनच नाही केलं, आपण दोन्ही साधलं विज्ञान आणि अध्यात्म. नाही तर यानं चुला चपता है लेकिन पकता नाही, साधत नाही याच्यात काही. पहिली गोट लोक कीर्तनातच येत नाही, जसं भाषणात लोक पुढाऱ्याच्या येत नाही, म्हणून या वर्षी 200 रुपये माणूस चालणार रोजाचा. भाषण कोणीही पुढाऱ्याचं, बायानं 100 बायानं बसव, 200 रुपये रोज पाच करायला द्या, वावरात जाणं पण राहतच नाही, तुम्ही पाहून घ्या. मग माणसं तेच राहतात, फक्त पक्ष बदलतात. आगे बळो हम तुम्हारे असे म्हणायचे 10 रुपये. हे गावात पैदल फिरतात दिवसभर यायच्या मांग फिरायचं, भुक्याचे रात्री 12 वर बियर मटन. म्हणून तर आपले लहान तरुण पोरं या दारवाच्या पायी खराब केले, कारण आता ज्याच्याजवळ पैसा आहे तोच निवडून येते. हे लिहून घ्या, एखादाच आमदार बच्चू कडू तिसऱ्यांदा अपक्ष निवडून येतो. अपक्ष तेही त्याचे काम आहे, नाही तर कठीण आहे. मला सांगा, एखाद्या वारकऱ्याला जर म्हटलं निवडून यायचं आहे, तो वारकरी महात्मा तर उभाच नाही राहणार, पण तरी. म्हणून बाबू याले कारण आम्ही आहो ना, त्या पुढाऱ्याला दोष द्यात फायदा आहे का? आम्ही गुन्हेगार आहो ना, आमची गुन्हेगारी वाढली ना. आम्हाला मध्य टाक्याचा पैसा पाहिजे, नोट लेकर वोट बेचना अपनी पेटी बेचे समान. अपने मायले अपने पोहले विद्या पाप करते, कसे चांगले लोक निवडून येतील सांगा बरं. तुम्ही पा महाराष्ट्रातले निवडून येणार आहेत कोण आहे? कॉन्ट्रॅक्टर स्पीड न वाढ स्पीड न घे, चांगला किती माणूस असला एखाद्याच गणपत पाटला सारखा 9 वेळा येते, नाही तर 12 वेळा पुस्तक. भाऊ क्वचित झालं, गुंडो को तो नेता बना दिया, सज्जन को पत्थर गा दिया, वारे वारे तुम्हारे राजा ने रावण को लजवा दिया. गैया कटी मदिरा नटी सीनी नटी का जोर है, वे भी चार तो खुल्ला चले घर घर में घुसखोरे. मी कोल्हापुरात होतो 31 तारीख ले, महापौराची बातमी छटकली कोल्हापूर
16,000 रुपयासाठी तृप्ती अतृप्ती झाली, जेलमध्ये गेली. 16,000 रुपये राजे किती आले गेले, परी राज्य चाले माय संताचे. म्हणून तुम्ही मोठ्या, म्हणून तुम्ही मोठ्या माझ्या माय बहिणी हो. तू फाटके बाई आहेस, शेतकऱ्याची, अल्पभूधारकाची, बीपीएलची अवल्यात, पण तू मोठी आहेस त्या महापौरापेक्षा. सगळे भिकले गेले हे. तुम्ही नांदेड्यात पाहताना काही काही साईबाईच्या बायका किती कमी कपड्यात फिरतात, त्याच्या पोरीने त्याच्या बायका लव जेवढं सख, दिवसभर त्याच्या बायकाईला धंदे नाही साईबाईच्या, दिवसभर फिनिशिंग सर्व्हिसिंग अंड्रेसिंग अनग्रीसिंग. तू सांग आजी तुले ग्रीसिंग समजली का? समजली. पण तुही खाऊन पिऊन परिस्थिती चांगली झाली आहे. या 15-20 वर्षात बदललं. तुला पोरगं की कोणी नोकरीवर लागलं, लागलं काय की पाण्याची सोय झाली वावरात. पहिले कोरडवाऊ होती बरोबर, ये एक महिन्याची. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, शान आहे का एखादी? मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना कोण करी. मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, बाई जिजाबाई दिसतो तू. मी माधवराव पाटील झरीकरांना विनंती करतो, या आईचा सत्कार करा. माधवराव पाटलांनी आपलं गाव मोठा आदर्श केलं. मला असे लोक आवडतात बाबू, गावासाठी आपला पूर्ण वेळ दिला. निर्मल ग्राम, तंटामुक्ती, ते कम्प्युटर ग्राम, ग्रामपंचायतची इतकी ताकद. या बाबा, आई कोण्या गावच्या? वरूनच घरा. लय भाग्यवान आहेस तू, अत्यंत दारिद्र्यातून तुमचं घर वर आलं. हात दाखव. अहो स्मृती इराणी ना हात दाखवला. मानवाचा विकास ज्या बाईच्या हातात आहे तेच पंचांगवाल्याने हात दाखवते. आता हे देश कुकडे जाईल. ज्योतिष पंचांग पाहती त्याच्या बायका विधवा का होती. अरे या ज्योतिषाईले जर अक्कल आहे तर दिल्लीचा निकाल सांग म्हणा लवकर. तुझ्या मायनं दूध पाजलं नाही तर एक्झिट पोल सांगते ते पाय. आईले सांगतो, आई मानव विकास मंत्री स्मृती इराणी तिनं ज्योतिषाले हात दाखवला. तो म्हणते तू राष्ट्रपती होशी. वा बे वा, राष्ट्रपती होशीन ते. तुम्ही बायाने मोठी आदत बाबा महाराज माझा आत्मा. तुझ्या सासूचा हात नाही पाय कारण कळक होय नसते. तुला हात थोडं बरा राहते. एका शिरपूरच्या महाराज जिल्हा परिषद सदस्याची बायको नेली 7 दिवस पोथी वाचली. पुणे जिल्ह्यातली घटना, मी महाराष्ट्रात फिरत राहतो म्हणून मला तो जिल्हा नाही आठवत. शिरपूर धुळ्याचा होय तो महाराज. पुढची घटना कोणाला मालूम आहे का? पेपरात असलं असेल तर पेपरात. तुम्ही वर्तमानपत्र वाचत झाला गल त्या पोथ ह्या थोड्या कमी वाचा. पण झालं आता त्याच्या माझी डिलिव्हरी कशी झाली असेल याच चिंतन करा. साडी कोठ आहे ना बाबू? भारत माता की जय. शिरपूर धुळ्याचा महाराज तो जिल्हा परिषद मेंबर गरीब होता, 7वीक होता बाबू. त्यानं महाराजला घरी ठेवलं आणि तो बिचारा समाजसेवा करायला भाई आणि महाराजची सेवा घरात चालू. आणि ते पोथी वाचणं झाली आणि 8व्या दिवशी त्या बाईने घेऊन खो बुवान कमाल केली. पोरगी पळून नेली, पळून नेली बरे. म्हणून तुकाराम महाराजांनी लिहिलं हे साधू कसे पैदा झाले. ते कोणता अभंग आहे?
काळ पडले साधू झाला, काळ पडले साधू झाला, काळ पडले साधू झाला। तुकोबा राय तसे नाही झाले, करोडपती तुकोबा राय, पण सेवा करता करता भिकारी झाले। काळ पडले साधू झाला, काळ पडले साधू झाला, काळ पडले साधू झाला। कपडे रंगाया शी गेला, लेकरं पैदा करत बसला पाच पोरी सहावं पोरग, खायची सोच नाही। महाराज काळ पडला साधू झाला, कपडे रंगायाशी गेला, कपडे काढून केली झोडी भिक्षावाडा माय बाई, भिक्षावाडा माय बाई, भिक्षावाडा माय बाई। भिक्षा खाऊन लठ्ठ झाला, खाऊन लठ्ठ झाला, दाटी उघडायाशी गेला, दाटी उघडायाशी गेला। याच्या पुढचं तुम्ही सांगा आणि एक कॅसेट सप्रेंट देतो। तुका म्हणे यायचे संत, आता त्याच्या पुढचं सांग। तुम्ही उभे राहा बरं टोपीवाले बाबा, राहा ना, राहा ना।